महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार येथील कार्यालयात अधिकारी दारू पितांना अडवून आल्याने खळबळ उडाली आहे। पुस्तक भांडार व वितरण केंद्र बाल भारती नाशिक येथे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने केलेल्या स्ट्रिक ऑपरेशन मध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे। भांडार व्यवस्थापक लक्ष्मण यशवंत डामसे यांना दारू सेवन करताना रंगेहात पकडण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून ते कार्यालयात दारू पीत असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली। डिसेंबर पासून जॉईन केलेला आहे तेव्हापासून तुम्ही बघत आलेला आहे ह्या अधिकाऱ्याला हा दिवस आणि रात्र इथे दारू पिलेला असतो दारू सेवन करतो आणि त्याच्यानंतर सगळ्या स्टाफशी चुकीच्या पद्धतीने बोलतो या गोष्टीवर तुमचं काय मत आहे सहमत आहे ना तुम्ही या गोष्टीशी हे 24 तास दारू पिलेले असतात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक विभागाचे आणि तुम्ही कर्मचारी तुम्ही इथे दारू पिताय राजरोसपणे तुमच्यावरती आज इतकी मोठी जबाबदारी महाराष्ट्र शासनाने टाकलेली असताना तुम्ही इथे दारू पिताय। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक।